Hello everyone. Today we are going to study the new point from the topic complex number. Okay, square root of a complex number. Okay, then here is the question. Find the square root of the following complex number. Okay, आता हे काही examples आहेत. त्याच्या आधी काही मी तुम्हाला tricks सांगतो कसं solve करायचं आहे. तर for example 1 + 2y असं जर example असेल आणि याचं जर तुम्हाला स्क्वेअर रूट फाइंड करायचं असेल तर हे काय करायचं स्क्वेअर रूट जर स्क्वेअर रूट फाइंड करायचं आहे त्यामुळे स्क्वेअर रूट पाहिजे ओके देन दैट इज इक्वल टू ए प्लस बी आय त्याला कंपेयर करायचं ए प्लस बी आय म्हणा किंवा ए प्लस आय बी म्हणा ओके मग आता काय करायचं आहे स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स ओके स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स म्हणजे काय होणार बघा हे 1 + 2i येणार दैट इज इक्वल टू ए प्लस बी आय ब्रैकेट्स ओके म्हणजे काय येणार बघा ए 1 + 2i आहे तसंच येणार ए प्लस बी आय ब्रैकेट्स म्हणजे ए प्लस बी ब्रैकेट स्क्वेअर तुम्हाला फॉर्म्युला माहित असेल काय येणार बघा ए स्क्वेअर प्लस 2abr प्लस बी स्क्वेअर आय स्क्वेअर सो आता आपल्याला काय करायचं आहे तर ए स्क्वेअर प्लस 2abr प्लस बी स्क्वेअर इंटू आय स्क्वेअर I square means that in previous lecture I have already told that I is equal to root minus 1 and I square is minus 1. And just I am not going to a square plus 2abr minus b square. As well, but the general guy is 1 plus 2i is equal to a square minus b square plus 2abr. Here, sir, guy is saying. ते जे रियल पार्ट्स आहेत ते एकत्र करायचे इमेजिनरी पार्ट्स एकत्र करायचे ओके नाउ इक्वेटिंग बोथ साइड म्हणजे कंपेयर करायचे दोन्ही साइडला जे रियल पार्ट्स आहेत ते एकत्र करायचे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू 1 अँड 2ab इज इक्वल टू 2 ह्या प्रमाणे सॉल्व करायचे समजलं म्हणजे काही हे बेसिक हे समजण्यासाठी तुम्हाला सांगितलं ओके आता आपण ह्या एक्झाम्पल कडे जाऊ म्हणजे तुम्हाला टोटली समजेल ठीक आहे ओके नाही फर्स्ट एक्झाम्पल ओके एक्झाम्पल नंबर 1 -8 -6 आहे आता ह्याचं तुम्हाला स्क्वेअर रूट फाइंड करायचं आहे सो काय करायचं बरं स्क्वेअर रूट -8 -6i इज इक्वल टू ए प्लस बी आय ओके इथे खाली लिहा स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स वी गेट ओके देन काय आता बघा -8 -6i इज इक्वल टू ए प्लस बी आय ब्रॅकेट स्क्वेअर ओके देन त्याच्यानंतर -8 -6i आता इथं मी डायरेक्टली लिहितो ओके मग असं सांगितल्याप्रमाणे काय येणार बघा a square minus b square plus 2abi okay then काय करणार बघा equating this comparing both sides okay equating real parts real and imaginary parts okay मग काय करणार बघा a square minus b square is equal to -8 then 2ab is equal to -6 I guess it right but ठीक है ओके आता बघा then a square minus b square is equal to -8 इथं थोडंसं आपण रिड्यूस करू शकतो काय करणार बघा ab is equal to -3 ओके आता दोन्ही पैकी कुठली आहे एक व्हॅल्यू तर तुम्ही फाइंड करू शकता a इज इक्वल टू फाइंड करा किंवा b इज इक्वल टू फाइंड करा ओके सो वी फाइंड हियर b b इज इक्वल टू -3/a ओके ही व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करा ओके म्हणजे काय होतं a स्क्वेअर मायनस -3/a ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू -8 ओके देन काय होतं बघा a स्क्वेअर मायनस ऍज इट इज हे मायनस स्क्वेअर म्हणजे काय होणार प्लस
9 upon a square is equal to minus a. ओके तो क्रॉस मल्टीप्लिकेशन करा काय होतं बघा a square into a square म्हणजे a raised to 4 minus 9 हा a square ही असेल जस्ट minus 8 a square. ओके आता minus 8 a square ही असेल लगे a raised to 4 plus 8 a square minus 9 is equal to 0. आता हे तुम्हाला हे क्वाड्रेटिक मध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकता. ओके मग आता क्वाड्रेटिक मध्ये कन्वर्ट जर केला तर याचे फॅक्टर्स काय म्हणतात बघा. ओके सपोज a स्क्वेअर a स्क्वेअर इज इक्वल टू x असं जर सपोज केला तुम्ही तर इथे काय ना x स्क्वेअर आहे ना x स्क्वेअर प्लस 8x मायनस 9. मग x स्क्वेअर प्लस 8x मायनस 9 चे फॅक्टर्स काय आहेत तर a स्क्वेअर ओके प्लस 9 अँड a स्क्वेअर मायनस 1 इज इक्वल टू 0 अशा फॅक्टर्स मिळतात. ओके सो ए स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 9 अँड ए स्क्वेअर इज इक्वल टू 1. ओके नाउ ए स्क्वेअर इज नॉट इक्वल टू मायनस 9. व्हाय? द रीजन इज ए बिलोंग्स टू रियल पार्ट. ओके हा ए काय आहे तर हा रियल पार्ट आहे. ठीक आहे म्हणजेच फक्त कुठली व्हॅल्यू येणार बघा a स्क्वेअर इज इक्वल टू 1 ही व्हॅल्यू येणार म्हणजे a इज इक्वल टू प्लस ऑफ मायनस 1 अशी व्हॅल्यू मिळणार. ओके मग आता काय येतं बघा त्याच्यानंतर a ची व्हॅल्यू मिळाली. ओके a ची व्हॅल्यू मिळाल्यानंतर तुम्ही b ची व्हॅल्यू फाइंड करू शकता. व्हेन आता a चे दोन व्हॅल्यू आहेत प्लस ऑर मायनस. ओके व्हेन a इज इक्वल टू प्लस 1. ओके a इज इक्वल टू प्लस 1 जर असेल तर काय येतं बघा b is equal to minus 3 by 1 means b is equal to minus 3. Got it? Next, when a is equal to minus 1 then b belongs to minus 3 by minus 1. ह्या व्हॅल्यू मध्ये पुट करायचे व्हॅल्यू. ओके म्हणजे काय ना बघा b is equal to 3 by. ओके म्हणजे आता तुम्हाला हे a आणि b चे व्हॅल्यूज मिळाले मग हे पुट करा व्हॅल्यूज. सो square root of minus 8 minus 6i is equal to आता हे दोन्ही प्लस और माइनस आहे. ओके कारण इथं a is equal to 1 b is a is equal to minus 1 सो ऑलवेज प्रत्येक वेळी असं प्लस और माइनस येणारच आहे कारण स्क्वेअर रूट आहे त्यामुळे स्क्वेअर रूट चे व्हॅल्यूज ऑलवेज प्लस और माइनस असणार आहे. ओके मग a ची व्हॅल्यू काय आहे बघा 1 आहे तर इथं मायनस 3 आय तर मायनस का आलं तर वेन प्लस 1 प्लस 1 जेव्हा असतं तेव्हा बी किती येणार मायनस समजलं. देन वेन मायनस 1 ओके म्हणजे इथं जेव्हा मायनस 1 असतं तेव्हा बी काय येणार पॉझिटिव्ह येणार बघा मायनस मायनस प्लस होणार. ओके म्हणून हे साइन्स लिहिताना व्यवस्थित लिहायचं समजलं फर्स्ट एक्झाम्पल. ओके ठीक आहे लेट्स सी सेकंड एग्जांपल. वन प्लस फोर रूट थ्री आय. ओके सेम सिमिलरली काय ना वन प्लस फोर रूट थ्री आय रूट मध्ये लिहायचं इज इक्वल टू ए प्लस बी आय स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. ओके बघा तर काय घ्यायचं हे फिक्सच राहणार आहे असं आहे हे वन प्लस फोर रूट थ्री आय असं येणार हे वन प्लस फोर रूट थ्री आहे ऍज इट इज. ओके इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स. ओके म्हणजे काय ना बघा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. ओके देन 2 ए बी इज इक्वल टू 4 रूट 3 आय सॉरी आय येणार नाही. ठीक आहे नाउ ए बी इज इक्वल टू काय येणार बघा हे 2 कॅन्सल म्हणजे इथं राहिलं फक्त 2 रूट 3. अगेन बी इज इक्वल टू फाइंड करा बी इज इक्वल टू 2 रूट 3 अपॉन ए. ओके बघ मग काय काय येतं फक्त आपल्याला हे एवढं चेंज करावं लागेल.
ठीक है, ए स्क्वायर माइनस बी की वैल्यू कितनी है, टू रूट थ्री अपॉन ए इज इक्वल टू वन है. ओके देन आता ए स्क्वायर माइनस स्क्वायर करा फोर. ओके आणि रूट थ्री चा स्क्वायर म्हणजे थ्री, प्लस फोर इंटू थ्री किती आहे ना, ट्वेल्व अपॉन ए इज इक्वल टू वन. ओके देन काय तो बघा, मग सिमिलरली क्रॉस मल्टिप्लिकेशन, इथं ए क्यूब आहे ना, सॉरी ए स्क्वेअर, ए रेस टू फोर आहे ना, मायनस ट्वेल्व इज इक्वल टू ए स्क्वेअर. सिमिलरली ए स्क्वेअर या साईडला घ्या, म्हणजेच ए रेस टू फोर माइनस ए स्क्वेअर माइनस ट्वेल्व इज इक्वल टू झिरो. ओके मग आता फॅक्टर्स पडा, ए स्क्वेअर माइनस, आता मायनस ट्वेल्व आणि मायनस वन पाहिजे, ह्याप्रमाणे तुमच्या फॅक्टर्स काय येणार आहेत बघा, ए स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस फोर अँड ए स्क्वेअर प्लस थ्री इज इक्वल टू झिरो. सिमिलर काय ना, ए स्क्वेअर इज इक्वल टू फोर अँड ए स्क्वेअर इज इक्वल टू मायनस थ्री, अँड अगेन ए स्क्वेअर इज नॉट इक्वल टू मायनस थ्री बिकॉज ए बिलॉंग्स टू आर, आर म्हणजेच रिअल नंबर्स. ओके बिकॉज ए इथं काय आहे तर हा रिअल पार्ट आहे, हा इमॅजिनरी पार्ट. सो तुम्हाला व्हॅल्यूज मिळणार आहेत ते कुठले मिळणार आहे, ए स्क्वेअर इज इक्वल टू फोर मीन्स ए इज इक्वल टू प्लस ऑर मायनस टू. ओके सिमिलरली मागच्या एक्झाम्पल मध्ये जसं केलं तसंच, वेन ए इज इक्वल टू टू, वेन ए इज इक्वल टू टू बी काय ना बघा, बी इज इक्वल टू टू रूट थ्री अपॉन ए ची व्हॅल्यू किती टू, म्हणजे व्हॅल्यू मिळाली तुम्हाला रूट थ्री. ओके सिमिलरली वेन ए इज इक्वल टू सेकंड व्हॅल्यू काय मायनस टू, देन बी इज इक्वल टू टू रूट थ्री अपॉन मायनस टू, म्हणजे काय ना बघा मायनस रूट थ्री. ओके आता ए ने बी चे व्हॅल्यूज मिळाले, म्हणजे काय ना दॅट फोर रूट वन प्लस फोर रूट थ्री आर इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू किती आहे, प्लस ऑर काय येणार बघा टू, आता प्लस येणार प्लस रूट थ्री आय, बिकॉज वेन ए इज इक्वल टू प्लस टू, प्लस टू असेल तेव्हा प्लस रूट थ्री आहे, आणि जेव्हा मायनस टू आहे तेव्हा ह्या मायनस मुळे ही व्हॅल्यू पण मायनस आहे. समजलं? ओके दिस इज द स्क्वेअर रूट ऑफ ए कॉम्प्लेक्स नंबर. हे दोन एक्झाम्पल्स आहेत, सॉल्व करून दिलेले आहेत, थर्ड एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा, इझी आहे. ओके ठीक आहे, थँक्यू. नेक्स्ट लेक्चरला आपण अजून एक थोडे एक्झाम्पल्स घेऊ.